ऑडियन्स मध्ये कशाला जाऊन तिकडे बसला आज काय ऑडियन्स मध्ये कशाला बसला जाऊन ऑडियन्स <laughs> मला <ले> <laughs> <laughs> सेम आहे कोण कुठे कळत नाहीये नाही कळत इथेच गर्दी मला वाटलं हे ऑडियन्स आहे प्पा गर्दी आणि असं नाही मला काय तर प्रश्न विचारायचे पटकन या आणि पटकन जा हा पटकन भेटाण पटकन, पटकन जा पप्पा <laughs> खूप बरं वाटलं भेटून सर <laughs> पप्पा काय बोलू शकत <laughs> चित्रपट बघितले का खूप फॅन आहे मी त्यांचा कोण बरून बच्चन साहेब बघायला सगळे सर तो एक बोला ना आहे एकदा बोलून टाका एकदा सर प्लीज जा भाऊ आता बायकोब चकल्या करते जा चालले त्याच्यासाठी चाललंय म्हणतोय बच्चन साहेब आहे बच्चन साहेब सर कोण प्रेम चोप्रा टोपी बिपी आतमध्ये नाही गोलमाले प्रेम चोप्रा ताई शंभरप्पाची प्रेम आहे हाय सर हाय सर अरे बरे बापरे फाइन सर फाईन इंग्लिश 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 एकदम मराठी कुठं कळत कोण आहे ते बिल क्लिंटन क्रिंटन

असेल सरांकडे दादा, दुदु। दादा, दादा दादा मी खूप फॅन आहे तुमचा वा वा एक कार्यक्रम सोडला नाही वा वा म्हणजे कलेक्शन आहे कॅसेटचं माझे कोण आहेत ते पप्पा सुरेश वाडकर पप्पा थँक्यू धन्यवाद पप्पांसाठी <laughs> गणेश गणेश मयकर आता तुमच्याकडे येणार आहे तुमची भूमिका जाणून घेणार आहे पहिल्यांदा मी या चित्रपटामध्ये भिकू मामाचं कॅरेक्टर करतोय हा हे गावातलं थोडक्यात आपण म्हणू की बी बी सी न्यूज <laughs> इकडच्या खबरी तिकडे पोचवायच्या तिकडच्या खबरी तिकडे पोचवा आणि हे गोड कॅरेक्टर आहे खूप की तो कोणाच्याही घरात जाऊन चहा पितो त्याला मदत करतो भाजी निवडायची भाजी निवड हे असं सगळं करत होतो पण कुठली एखादी गोष्ट आहे जी ही कळता का मन कोणाला तर ती आधी तो बाहेर आणतो की अरे असं असं झालेलं आहे कोणाला सांगू नको सा, मी फक्त तुलाच सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे वा वा पत्र आलं आहे अरे वा मी वाचून दाखवतो प्रिय नातलग मित्र आणि इतर दोन दिवस झाले मी आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर हो आहे तुम्ही सगळे कालपासून मी आहे का गेलो ते बघायला चकरा मारत आहे मी रिटायर झालो तेव्हा तुम्ही माझी साठी साजरी केली होती घरीच चक्क एकोणसाठ लोक आले होते माझ्या साठीला त्यानंतर एवढी गर्दी पहिल्यांदाच बघतोय व्हेंटिलेटरवर असताना मी एखादं सेंटिलेटर लिहीन असं तुम्हालाही वाटणार नाही कारण मी खुशाल चेंडूसारखा जगलो जवळजवळ जायची वेळ झाली पण आजपर्यंत एकाही नातेवाईकाला पत्र लिहिलं नाही मुलांना एखादा भरघोस चेकही लिहिला नाही तरी काचेच्या आड का होईना तुम्ही अधूनमधून बेडवर बेशुद्ध पडलेल्या माझ्या देहाकडे बघत आहे नागपूरहून आलेली माझी बहीण शेजारच्याने घेतलेल्या नवीन कारकडे बघावं तशी बघत होती माझ्याकडे बँकेतल्या माझ्या चुलत भावाने एखाद्या बाउन्स चेककडे बघावं तसं दोन मिनटं बघितलं आणि निघून गेला नर्स तर स्वयंपाक करणाऱ्या बायका संपत असलेल्या गॅसकडे बघतात तशाच बघतात रोज अविश्वासाने आत्ता जाईल मग जाईल आणि हो त्या म्हात्रेला सांगा जिवलक मित्र असलो म्हणून काय झालं प्रत्येक गोष्टीत बोलायला पाहिजेच का तीन बीसचं पान लावायला पानवाल्याला सांगावं तसं डॉक्टरला माझ्यावर ट्रीटमेंट कशी करावी ते सांगत होता लोकांना आवरा रे हां माझ्या नातवाने कालपासून दोनदा सेल्फी काढली या अवस्थेत फेसबुकवर किती लाईक्स मिळाल्या असतील ला आमच्या फोटोला तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं मला कसं माहीत माझं लक्ष आहे रे खरं तर माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत सगळं कळत असतं फक्त वळत नसतं दरदरून घाम फुटला छातीत कळ आली तरी माणूस म्हणतो जागरण जास्त झालं खरं तर हा देवाने दिलेला मिस कॉल असतो देवाची अपेक्षा फक्त एवढीच असते की आपण आपण धोक्याची घंटा ऐकून परत फोन करावा आणि माफी मागावी की यापुढे शिस्तीत जगेन पण आपण आपण देवाच्या मिस कॉलकडे लक्ष देत नाही मग एक दिवस देव आपल्या फोनची वाट पाहणं सोडून देतो आणि आपल्या फोनऐवजी डायरेक्ट आपल्यालाच उचलतो आपण असं म्हणूच शकत नाही की देवाने आपल्याला मिस कॉल दिलाच नव्हता मलाही दिला होता सारखं गोड खाण्याची आवड भोवली ते म्हणतात ना साखरेचं खाणार त्याला देव देणार ते ॲक्च्युली साखरेचं खाणार त्याला देव नेणार असं पाहिजे पण आता कळून काय उपयोग हां पण सांगून उपयोग आहे असं वाटलं म्हणून हे पत्र लिहितोय काल मला बघायला आलेला माझा पुतण्या मी कसा एका पंक्तीत वीस वीस गुलाबजाम खायचो हे सगळ्यांना रंगवून सांगत होता हो oh, माझी चूक होती मान्य आहे पण तू काय करतोयस नालाय का वीस वीस गुटक्याच्या पुढ्या खातोस दिवसात जिल्हा परिषदेच्या कार्यालयात वॉश बेसिन असतात ना रंगी, रंगी। तसे दात झालेत त्याचे लाल पिवळे चॉकलेटी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतो आपण काय खातो त्यावर ठरतं की आपण किती लवकर जातो कृपया मी सांगतोय त्याला उपदेश समजू नका मी हे लिहितोय कारण तुम्ही कालपासून माझ्याकडे खूप दयेने बघताय तुम्हाला माझी कीव येते खरं तर आपण सगळे इतक्या प्रदूषणात राहतो की आय सी यूमध्ये राहिल्यासारखंच वाटतं शहर म्हणजे अतिदक्षता कक्ष आहेत बरेच जण आता मास्क लावून फिरायला लागलेत बऱ्याच लोकांची घरं आता मेडिकल स्टोअरसारखी वाटायला लागलीत काल मला बघायला आलेले जवळपास मी गेल्यासारखे उभे होते आय सी यूमध्ये आणि संध्याकाळी संध्याकाळी बारमध्ये अशी दारू पीत होते जणू काही कालच जन्म झाला आहे माझा त्यात मला काही फार वाईट वाटलं नाही माणसं आहेत मीही कदाचित असाच वागलो असं पण एक जानेवारीला दारू सोडायची असं ठरवून आपण थर्टी फर्स्ट डिसेंबरला एवढी दारू पितो की एक जानेवारी उलटून गेला तरी शुद्ध येत नाही आणि हे सगळे आपले प्रॉब्लेम आहेत हे मला आज बेशुद्ध झाल्यावर लक्षात येते आहे म्हणून तुम्हा शुद्धीवर असलेल्या लोकांना सांगावं असं वाटलं बाकी मला बघायला येणाऱ्या लोकांची कित्येक वर्षात माझ्या निमित्ताने भेट झाली सहा सात वर्षाचा असेल माझा मुलगा शाळेत जाताना रोज पापी देऊन जायचा शाळेच्या गेटवर नंतर काय झालं काय माहीत त्याला लाज वाटायला लागली शाळेतल्या मित्रांसमोर माझी पापी घ्यायला काल पहिल्यांदा मी बेशुद्ध असताना साठ वर्षानंतर त्याने माझ्या गालावर ओठ टेकवले